गुड मॉर्निंग. आज आम्ही भीमाशंकरची ट्रीप काढली आहे. सकाळी सकाळी निघालो लवकर. भीमाशंकरचं हा जाण्याच्या वेळेला इतकं सुंदर आभाळ आणि ग्रीनरी होती, म्हटलं चला तुम्हाला शूट करून दाखवावं म्हणून हे केलं. सगळीकडे हिरवंगार, पुण्यामध्ये पाऊस नव्हता तेव्हा, पण भीमाशंकरच्या रस्त्याने निघालो, बाहेर पडलो पुण्याच्या, इतकं सुंदर वातावरण होतं. आणि ज्या दिवशी आम्ही भीमाशंकरला गेलो त्या दिवशी म्हणे पुण्यातही खूप पाऊस झाला, पण आम्ही निघताना सकाळी काही पाऊस नव्हता. ह्या जातानाचं दृश्य खूप सुंदर वातावरण होतं, म्हटलं चला व्हिडिओ तयार करावा. रस्ता पण खूप सुंदर होता, घाटाचा रस्ता, जाताना खूप छान वाटलं. गाडीमध्ये गाणे चालू होते, त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे मी परत व्हॉइस देते नंतर. हे इतकं छान आभाळ होतं, काळंशार, सगळीकडे डोंगर, हिरवीगार झाडी, मधून रस्त्यातून चाललं आहे, फार छान वातावरण होतं. नंतर पुढे पुढे तर हे असं थोडं थोडं आता धुकं दिसायला लागलं होतं. मी जातानाच फक्त व्लॉग बनवला, येताना काही बनवला नाही. रात्र झाली होती आम्हाला येताना. हे पहा, त्या डोंगराच्या मध्ये थोडं थोडं धुकं धुकं दिसत होतं, आभाळ खाली आलेलं. किती सुंदर, कुठे कुठे पाण्याचे झरे पण चालू होते. भरपूर पाऊस होता तिकडे, इकडे काहीच नव्हता पाऊस त्या मानाने. हे इकडे पाऊस लागला होता, पाऊस पण खूप मोठा होता. छान थंडगार वातावरण, आपल्याकडे तर गरमी होत होती पुण्यामध्ये, पण तिकडे गेलो तर खूप पाऊस, पावसातच खूप भिजलो आम्ही. किती सुंदर वातावरण आहे बघा. अजून पुढे तर खूप सुंदर सुंदर बघायला भेटेल. रस्ता भिजलेला, खिडकीचे पूर्ण काचांवर पण पाणी येत होतं. आता घाटाचा रस्ता सुरू झालेला, समोरून थोडं शूट केलं करता आलं तसं. नंतर आम्ही तिथे रेनकोट घेतले, पार्किंगला गाडी लावली. पोचलो होतो भीमाशंकरला तरी 4.5 किलोमीटर आधी आम्हाला उतरावं लागलं आणि गाडी पार्क करावी लागली. मग 4.5 किलोमीटर राहिल्यामुळे आम्ही तिथून एक टॅक्सी केली. टॅक्सीनी 2.5 किलोमीटर आम्हाला पुढे सोडलं. त्याआधी आम्ही हे रेनकोट घेतले होते, रेनकोट सगळ्यांनी घालून घेतले, पाऊस चालू असल्यामुळे सगळेजण भिजत होते. मग ह्या गाडीने 2.5 किलोमीटर अंतरावर आम्हाला सोडलं, जातानाचा हा रस्ता परत. आणि भीमाशंकरचं जे बस स्टँड आहे तिथे आम्हाला ह्या गाडीने पार्क केलं. कोणी कोणी लोक पायी पायी जात होते, आम्ही गाडीने तिथपर्यंतचा प्रवास केला. पायी जाण्यासारखं शक्य नव्हतं कारण आमची गाडी अलीकडे लावली होती खूप. आणि आता हे रेनकोट घेतले सगळ्यांना, हे पण खूप महाग. हे किती सुंदर वातावरण आहे बघा, पूर्ण धुकं धुकं धुकं, झाडं दिसत नव्हती, रस्ते दिसत नव्हते, छान वातावरण होतं. आता ह्या गाडीने आम्हाला 200 रुपये घेतले, 20 रुपये सीटप्रमाणे 2.5 किलोमीटर अंतरावर त्यांनी सोडलं. गाड्या पण बस आणि तिकडच्याच टॅक्स्या एवढंच चालू होतं आतल्या रस्त्यावर. बाकीच्या ज्या प्रायव्हेट गाड्या होत्या त्यांना पार्किंगसाठी बाहेरच थांबायला लागलं. मंदिरात इतकं सुंदर वातावरण होतं तिथे पण. हे पा धुकं किती छान आहे. अजून आम्ही पोचलो नाही, रस्त्यातच आहोत. जातानाच पूर्ण मी शूट केलं, म्हटलं नाही, हे फार छान वाटायला लागलं होतं. आता त्याच्या पुढे तर बघा अजून जास्त धुकं आहे. झाल आलं बस स्टँड, आता आम्ही उतरणार आहोत. आता इथे उतरलो सगळेजण, मग त्यापुढे आम्हाला पायी जायचं होतं. हे बस स्टँड आहे, थांबलो होतो म्हणून शूट केलं थोडं. आता आम्ही खाली उतरणार होतो. पायऱ्या आहेत, पायऱ्यांनी खाली गेलो उतारावरून. ह्या पायऱ्या तरी बरंच खाली जावं लागतं आणि तेवढंच चढून वर परत 15-20 मिनटं खूप दम लागतो परत. गरमी होत होती पण आमचं दर्शनही खूप छान झालं. भीमाशंकरची ट्रीप छान पार पडली. ही अशी तिथे दुकानं आहेत, त्या दुकानांमधून आम्ही जाताना पेढे घेतले प्रसादासाठी.
तिथं गाभाऱ्यात जाण्याच्या आधी व्हिडिओचा करू देत नाहीत म्हणून बंद केला. हे आहे मंदिर, याच्या मागचं जे दिसतंय ते. मग परतीच्या प्रवासात परत एका ठिकाणी गाडी थांबवली, कारण झाडं खूप छान होती, त्यांना फोटो काढायची होती आणि फोटो काढले. पण मी काही उतरले नाही, मला खूप थंडी वाजत होती तेव्हा, बाहेरूनच मी तेवढं रेकॉर्ड केलं. ही अशी झाडं होती, यांनी रस्त्यावर त्याच्यावर सगळ्यांनी फोटो काढले.